वांद्रे इथल्या शासकीय वसाहतीतल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे पावसाळ्यामुळे चांगलेच हाल होत आहेत. या इमारतींच्या दुरुस्तीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीये. ही आहे वांद्रे पूर्व इथली शासकीय वसाहत. इथं जवळपास 3,500 शासकीय कर्मचारी राहतात. या इमारती बाहेरून जरी चांगल्या वाटत असल्या तरी या इमारतींची आतून दुरवस्था झाली आहे. इमारतींना अनेक ठिकाणी भेगा पडल्यात. पावसाळ्यात वरच्या मजल्यावरच्या घरांमध्ये प्रचंड पाणी येतं. प्रशासनानं घाईघाईत गच्चीवर डांबर टाकलं, मात्र ते पहिल्याच पावसात वाहून गेलं. थोडासा जर की पाऊस पडला की इथे लगेच प्रत्येक घरामध्ये 3 ते 4 फूट पाणी भरलं जातं. तरी एक महिना नाही उलटून गेला, एक महिन्याच्या आतमध्ये हे सगळ्याच्या सगळं वाहून गेलेलं आहे डांबर. ते तुम्ही बघितलं प्रत्यक्ष. आणि हे असंच ह्याच बिल्डिंगला नाही, हे सगळ्या बिल्डिंगला हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता 15 दिवस झाले माझ्यावर एवढं गळतंय ना पाणी की मला किचन मध्ये उभं राहून जेवण सुद्धा बनवता येत नाही. तर मी आता ह्या ऑफिस मध्ये पाहिजे, या ऑफिस बंद आहे. तिकडे गेले तर तिकडे सांगा कामदार नाही, काय करायचं आम्ही आता. एकदम तळाला राहणाऱ्या लोकांचीही तीच कथा. पाऊस थोडा जरी वाढला तरी तळ मजल्यावर राहणाऱ्या घरांमध्ये तळस असत. स्थानिक रहिवाशांना ते लोक तळ मजला आणि तिसऱ्या मजल्यावरचे रूम देतात आणि भाडोत्रींना चांगले चांगले रूम हे पैसे घेऊन हे भाड्याने दिले जातात. अधिकारी नाही ना बोलला ना 10 ते 15 हजार रुपये भाडं घेतात अशासकीय रहिवाशांकडनं. मुख्यमंत्री, एक केंद्रीय मंत्री, 2 मंत्री आणि 2 सत्तेतले आमदार या भागात असतानाही या गरीब कर्मचाऱ्यांचे प्रश्न कोणीही सोडवत नाहीये. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई.